स्टुडंट आय एम स्वाती शाह फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट तर आपण बघणार आहे आपलं ल लेसन नंबर थर्टी टू पॉलिनॉमियल जे नवनीतचं बुक आहे ते प्रेफर करतो आहे आपण आपलं लास्ट लेसन आहे पॉलिनॉमियल तर ते बघणार आहे तर एक्सरसाईज सोडवायच्या आधी आपण आधी नेहमी बघतो इंट्रोडक्शन पार्ट कारण इंट्रोडक्शन पार्टमध्ये तुमचं कन्सेप्ट क्लिअर होतं आहे आणि एकदा तुम्ही कन्सेप्ट क्लिअर केला तर पुढचे जे एक्सरसाईज आहे ते इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता तर बघूया काय आहे पॉलिनॉमिल पॉलिनॉमिलला मराठीत बहुपदी असंही म्हणतात म्हणजे आता इथं बघा काय आहे आपल्याकडे इथं तुम्ही बघू शकता ए झिरो ए वन ए टू ए एन मायनस वन एन आर द रियल नंबर्स आर एनी रियल नंबर्स ए झिरो ए वन म्हणजे आपण इथं व्हॅल्यूज पुट करू शकतो व्हेरिएबल्स आहेत आर रियल नंबर एन इज नॉन नेगेटिव्ह इंटीजर म्हणजे पॉझिटिव्ह इंटीजर आहे राईट तर ह्या केसमध्ये ए झिरो ए वन एक्स ए टू एक्स स्क्वेअर असंच एक्स एक्स क्यूब एक्स फोर्थ असं ए रेस टू एक्स रेस टू एन मायनस वन म्हणजे कितीही डिजिट आपण वाढवू शकतो इन्फायनाईट इज कॉल्ड पॉरिनॉमियल इन एक्स म्हणजे ह्या नंबर्सला आपण काय म्हणतो एक्सचे पॉरिनॉमियल म्हणतो पॉरिनॉमियल म्हणजे नंबर कितीही वाढू शकतात आता ह्याच्यात परत मोनोमियल बायनॉमियल ट्रायनॉमियल असेही असतात पॉरिनॉमियल म्हणजे कितीही नंबर्स आपण इन्फिनिटी घेऊ शकतो दॅट आर द पॉरिनॉमियल तर समजून घ्या पॉरिनॉमियल म्हणजे काय आता हे जेव्हा आपण एक्सरसाइज सॉल्व करतो तुम्हाला ह्याचा अजून कन्सेप्ट अजून क्लिअर होईल तर पुढचं बघूया इथं काय आहे थ्री एक्स रेज टू मायनस टू, टू आहे स्क्वेअर नाही आहे मायनस टू आहे हे जे इंडेक्स फॉर्म मायनस टू आहे तर हे पॉलिनॉमियल नाही आहे का नाही आहे कारण इथं एक्स नेगेटिव्ह इंटीजर आहे एक्स कधीही पॉझिटिव्ह पाहिजे तरच ते नंबर पॉरिनॉमियल होणार आहे अदरवाइज दॅट इज नॉट अ पॉलिनॉमियल तर हे एक पॉईंट लक्षात ठेवा नेक्स्ट थर्ड पॉईंट आहे डिग्री ऑफ पॉरिनॉमेल तर असे क्वेश्चन्स येत आहेत वॉट इज द डिग्री ऑफ पॉनॉमेल इथे एक पॉरिनॉमेल आहे एक्स क्यू प्लस सेवन एक्सक्वेअर प्लस फायू एक्स मायनस नाईन तर डिग्री ऑफ पॉईनॉमेल म्हणजे सगळ्यात मोठं एक्सचं डिग्री काय असते ते आपण पॉयनॉमेल कन्सिडर करतो तर इथं काय आहे एक्स रेज टू थ्री आहे म्हणून डिग्री ऑफ पॉयनॉमेल काय झालं थ्री झालं तर अशा टाईपचे क्वेश्चन्स येणारच आहेत आपल्याला तर आपण बघणारच आहे तर हे बघून घ्या इम्पॉर्टंट आहे काय आहे पॉयिनॉमियल आणि नेगेटिव पॉयनॉमिल नेगेटिव इंटेजिअर नसते आणि अजून एक थिंग डिग्री ऑफ पॉरिनॉमिल आपण कसं सॉल्व्ह करतो अजून पॉईंट्स आहेत आपण बघूया ओके स्टुडंट तर बघूया आपले नेक्स्ट टर्म काय आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉयनॉमिल तर आपण बघितलो काय आहे पॉरिनॉमियल आणि आता क्लासिफिकेशन कसं त्याला आपण कुठल्या टर्ममध्ये क्लासिफाय करतो तर बघा फर्स्ट वन काय आहे मोनोमियल पॉरिनॉमियल मोनोनिय मोन मोनोमियल म्हणजे त्यात सिंगल एकच टर्म असते दॅट इज द मोनोमियल म्हणजे फायू एक्स म्हणा थर्टी सेवन म्हणा हे एकच टर्म झालं सो दिस इज द मोनोमियल पॉयनॉमियल तर बायनोमियल म्हणजे दोन टर्म आहेत थ्री एक्स मायनस सेवन म्हणजे हे पूर्ण दोन टर्म म्हणजे दोन्ही टर्म मिक्स आहेत फायू एक्स हे दोन्ही वेगळे आहेत तर इथं थ्री एक्स आणि सेवन हे दोन्ही वेगळे एंटिटी म्हणून ह्याला काय म्हणतो आपण बायनॉमियल म्हणजे इथे टू टर्म्स आहेत आता ट्रायनॉमियलमध्ये थ्री टर्म्स आहेत बघा फाईव एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स प्लस एट दॅट इज द ट्रायनॉमियल आता ह्याच्यापेक्षा जर मोठे असतील चार टर्म पाच टर्म सिक्स टर्म असतील तर ते पॉलिनॉमियल तर खा खाली बघूया आपण काय आहे कोइप्शन्ट फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल कोइप्शन्ट फॉर्म म्हणजे काय आता बघा इथे एक तुम्ही पॉलिनॉमियल बघायला लागला टू एक्स रेस टू फोर प्लस थ्री एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह त्याला अजून आपण कसं लिहू शकतो बघा टू एक्स रेस टू फोर प्लस झिरो एक्स क्यूब म्हणजे एक्स क्यूबचं टम झिरो आहे त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर येत आहे थ्री एक्स स्क्वेअर त्याच्यानंतर एक्सचं टर्म झिरो आहे झिरो एक्स प्लस फाईव्ह तर टू झिरो थ्री झिरो फाईव्ह तर ह्याला म्हणतो आपण कोइफिशियंट ऑफ पॉरिनॉमियल तर बघितलं स्टुडंट कसं आपण कोइप्शन काढतो आणि कसं ट्रायनॉमियल बायनॉमियल मोनोमियल हे सगळे बघितलं टर्म्स आणि त्याच्या आधी पॉरिनॉमियलचं स्टँडर्ड फॉर्म बघितलो डिग्री ऑफ पॉरिनॉमियल बघितलो हे सगळे इम्पॉर्टंट पार्ट आहेत हे व्यवस्थित एकदा ह्याचं कन्सेप्ट एकदा क्लिअर करा म्हणजे तुम्हाला पुढची एक्सरसाइज सोडवताना तुम्हाला इझी होईल एकदा कन्सेप्ट क्लिअर झालं की तुम्हाला कुठलंही क्वेश्चन विचार कसंही विचार दे तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येतं तर बघितलं आपण पॉरिनॉमियल लेसन चालू आहे हे तुम तुम शेर करा, करा तर हे व्हिडिओ आवडला असेल तुमचं कन्सेप्ट क्लिअर झालं असेल तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा त्यांनाही हेल्प होऊ दे आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण नवीन नोटिफिकेशन आपले भरपूर गोष्टी असते श्रद्धा इन्स्टिट्यूटकडून तुम्हाला वैदिक मॅथ्सचे व्हिडिओज आहेत आपले लाईव्ह सेशन असतेत आपले आपण आता ह्याच्यानंतर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पटकन हे जे नोटिफिकेशन मिळाला व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका प्रॅक्टिस करत राहा की प्रॅक्टिस थँक्यू